लातूर बस स्थानकात रात्री उभ्या असलेल्या बसमध्ये मध्यरात्री गोळीबार करण्यात आलाय. लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या पंढरपूर हदगाव बसमध्ये गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाला असून पिस्तूलमधील गोळी खिडकीच्या गजाला आदळून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला लागल्याची खळबळजनक घटना घडली. याची माहिती कळताच गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गोळीबार करणारा व्यक्ती गायब झाला होता. घडल्या प्रकाराची हकीकत समजल्यानंतर लातूर शहरातील रुग्णालयात शोधाशोध करण्यात आली. दरम्यान शासकीय सर्वोपचार रुग्णालयात जखमी उपचार घेत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांना जखमी आढळून आला असून बालाजी शंकरराव मुखेडे असं त्याचं नाव आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या होकर्णा येथील तो रहिवाशी असून माजी सैनिक असल्याचं समोर आले. नेमक्या कोणत्या कारणामुळे माजी सैनिकाने गोळीबार केला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यामागच्या कारणाचा पोलीस शोध घेत असून लवकरच घटनेचं बिंग समोर येईल असं सांगण्यात येते. गोळीबाराच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बसस्थानकात मोठा फौज फाटा तैनात करण्यात आल्याने बसस्थानकाला छावणीचं स्वरूप आलं होतं. हल्ला नेमका कोणावर करायचा होता, त्याच्यावर पाळत ठेवून तर गोळीबार केला नसावा असे एक ना अनेक प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.